भंडारा से तुमसे रास्ते पर गड्ढे होने से जनता को आवागमन करने में परेशानियां हो रही है जिससे आए दिन बड़ी दुर्घटना होकर किसी बेजुबान लोगों की जान से हाथ धोना पड़ रहा है ऐसे में केंद्र और महाराष्ट्र में भाजपा तथा सांसद और विधायक सरकार में होने के बावजूद भी रास्ते का निर्माण कार्य नहीं हो रहा है जिससे शिवसेना के पदाधिकारी पवन खवास ने इन्होंने बी न्यूज ऐसी बात करते हुए सांसद और विधायक आरोप सवाल उठाए ग्राम पंचायत नवनिर्वाचित उपसरपंच सरपंच व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेच्या मी तुमसर तालुका अधिकारी आहे आज गेल्या साडेचार वर्षापासून आपल्या या भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार हे साडेचार वर्षात हरवलेले होते पण अचानक ते आपल्याला मिळालेले आहेत मी तर त्याबद्दल ते धन्यवाद देतो की ते आपल्याला आता मिळालेले आहेत पण साडे आता इलेक्शन तोंडावर पाहताच यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये स सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे त्या सांस्कृतिक कार्यक्रमापासून आपल्याला सर्वसामान्य जनतेला काहीही फायदा नाही आहे पण ज्या प्रकारे आपण या तुमसर तालुक्यातून तुम जेव्हा आपण निघतो तर त्या तुमसरपासून तर संपूर्ण या भंडाऱ्यापर्यंत त्या रोडाची व्यवस्था इतकी दैनंदिन खराब झालेली आहे की एक प्रकारचे सांगता येईल की आपल्याला खड्डे आणि भ्रष्टाचारांचे अड्डे या प्रकारे ही सगळे सरकार चालू आहे आणि सांगण्याच्या तात्पर्य असं आहे की यांना विरोधकच नाही आहे कोणी विरोधक सुद्धा ह्या प्रकारचे हा सगळं कारोबार चालू आहे आणि ज्या प्रकारे आपल्याला या, या, प्रकार या, प्रकार आप या महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत तसेच आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये एक खासदार आहेत आणि दोन आमदार आहेत आणि सांगण्यासारखं असं आहे की दोन्ही आमदार त्या भंडाऱ्यामध्येच राहतात तरीसुद्धा त्या रोडाकडे कोणत्याही ना आमदारांच्या लक्ष आहे ना कोणा खासदाराच्या लक्ष आहे आणि सत्तेत असूनसुद्धा ह्या प्रकारचे हे सगळे गोरखधंदे चालवायत आहेत आणि आता लोकांची दिशाभूल करत आता हे सर सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहेत हे माझं सर्वसामान्य जनतेला व मतदारांना एकच सांगणे आहे की तुम्ही यांच्या स्वाधीन न होता हे जे प्रकारे आमची लोकांची जनतेची दिशाभूल करत आहेत यांना मतदानाच्या वेळेस यांनी यांची जागा यांना यांची लायकी दाखवा माझे सर्वसामान्य जनतेला व माझ्या मतदारबंधूंना माझी आग्राची विनंती आहे की यांनी हे ज्या प्रकारे आपल्या सर्वसामान्य जनतेची व ज्या प्रकारे आपण ज्यांना मतदान देतो तोच व्यक्ती आज तोच आमदार आपल्याला न विचारता इतर पक्षात इतर सहभागी होऊन त्यांना साथ देतो व आपल्या सर्वसामान्य जनते दिशाभूल करत आहे एवढेच माझे के बीसीएन न्यूज लिए भंडारा से सुरेंद्र चिंदालोरी की रिपोर्ट